धन्यवाद. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी प्राध्यापक दीपक सोमणे सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची कवयित्री महिला चौधरी महाराष्ट्र विद्यापीठ सामाजिक क्षेत्र प्रचार या वतीनं आज जी आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजलीवर आपण संबोधित शासनाच्या प्रत्यक्षतानुसार आजचा हा कार्यक्रम घडून आला. त्या निमित्तानं उपस्थित माननीय संचालक डॉक्टर अजय पाटील सर, डॉक्टर उमेश गोगोया सर आणि सर्व प्राध्यापक वृंद यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. खरं तर शाहू महाराजांचे विचार हे आमच्या श्री शाहू महाराज यांनी संपूर्ण शिक्षण आरक्षण आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व ही सर्व मूल्य समाजात प्रस्थापित होण्यासाठी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. महिलांसाठी राजश्री शाहू महाराजांचं अत्यंत भरीव अशा पद्धतीचं योगदान राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या विचार आणि कार्याला स्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण सामाजिक छात्रे प्रकारच्या वतीने महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने परिपत्रक काढलेलं आहे की 100 सेकंद स्तब्ध उभं राहून त्यांच्या विचारांचं चिंतन आपल्याला 100 सेकंद करायचं आहे. स्तब्ध उभं राहून आपण त्यांना आदरांजली अर्पण करणार आहोत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी पादत्राणे काढून 100 सेकंद स्तब्ध उभं राहून राजश्री शाहू महाराज यांना आदरांजली अर्पण करायची आहे.